घरातील महिला सक्षम आणि निरोगी असल्या तरच कुटुंब गाव आणि देश सुदृढ बनेल असा विश्वास राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील सोळांपूर ग्रामीण रुग्णालय इथं घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिराचं उद्घाटन राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुरुंदवाडे रुग्ण कल्याण समिती सदस्य आर वाय पाटील आर के मोरे यांनी केला यावेळी बोलताना डॉ कुरुंदवाडे म्हणाले धावपळीच्या युगात अनेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत त्यामुळे गंभीर आजार झाल्यावरच अनेक जण आरोग्याची काळजी घेतात उशिरा उपचार केल्यानं आयुष्यभर मिळवलेली कमाई औषधोपचारासाठी खर्च होते यातून कुटुंबाची वाताहत होते यावर उपाय म्हणून आरोग्य शिबिर घेऊन लोकांना माफक दरात आरोग्य सेवा देण्याचं काम शासनाच्या वतीनं केलंय या शिबिराचा लाभ घ्यावा आणि निरोगी आनंददायी जीवन जगावं असं त्यांनी सांगितलं यावेळी तीनशेहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधं देण्यात आली गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत सेवा देण्यात आल्या दुर्गम आणि डोंगराळ भागात आरोग्य शिबिर घेऊन आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील महिलांनी ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानले यावेळी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुरुंदवाडे यांनी निरोगी आरोग्याच्या टिप्स दिल्या याचबरोबर आयुर्वेद औषधांचं सा महत्व सांगितलं तुळस लवंग एरंड आवळा हिरडा कोरफड आदी वनस्पती औषधांची माहिती देण्यात आली दैनंदिन व्यायाम आणि सकस आहार घेऊन पुरेशी झोप घेतल्यास व्याधीमुक्त जीवन जगता येतं असंही त्यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी डॉक्टर सविता शेट्टी डॉक्टर सुनीता कुरुंदवाडे डॉक्टर प्रताप नाळे डॉक्टर अजित शिंदे डॉक्टर विनायक लोहार यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते